देशातील नंबर वन शहरामध्ये गुंतवणूक करायची आहे? नंबर वन गुणवत्तेचं घर, रो हाऊस, ऑफिस, दुकान गाळा शोधताय? मग डोळे झाकून तुमच्यासाठी नंबर एकचा पर्याय आहे, नंबर वन लोकेशन्स, नंबर वन क्वालिटी। त्यामुळे श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप बनला आहे गुंतवणुकीचा नंबर वन पर्याय। सांगलीमध्येही मल्टीब्रँड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल बुकिंग सुरू। गोपीचंद पडळकर, धनगर आरक्षणाचं काय झालं? प्राध्यापक लक्ष्मण हाकेंची पडळकरांच्यावर बोचरी टीका। गोपीचंद पडळकरांनी आता लगा लगा मला बघा ही पद्धत बंद करावी, ते अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले नेते आहेत। फडणवीस पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देतो बोलले होते, त्याचं काय झालं हे पडळकरांनी सांगावं। आदिवासींच्या 22 योजना धनगर समाजाला लागू करतो हे बोलले होते, त्याचं काय झालं हे सांगावं। धनगर आरक्षणाचं काय झालं असं गोपीचंद पडळकरांनी सांगावं असा सवाल करत शिवसेनेचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर बोचरी टीका केली आहे। उठसूट आटपाडीतून उठायचं आणि बारामतीत जाऊन शरद पवारांच्यावर टीका करायची हे बंद करावं, त्यापेक्षा स्वतः एखादा साखर कारखाना काढावा आणि तो चालवून दाखवावा असं आव्हान देत प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी पडळकरांचा चांगला समाचार घेतला आहे। चला पाहूयात काय म्हणालेत प्राध्यापक लक्ष्मण हाके। खऱ्या अर्थानं गोपीचंद पडळकर हे माझे मित्र आहेत, आता ते वरिष्ठ सभागृहामध्ये आमदार आहेत, त्यांनी काही गोष्टी जबाबदारीनं बोललं पाहिजे, जबाबदारीनं वागलं पाहिजे। खऱ्या अर्थानं खंजीर हे चिन्ह शिवसेना अथवा राष्ट्रवादीला देण्यापेक्षा त्यांनी स्वतः भाजपच्या बाबतीमध्ये त्यांनी विचार करावा। भारतीय जनता पार्टीनं आजपर्यंत किती पक्ष फोडलेले आहेत, किती पक्षाबरोबर हिंदुत्व बाजूला ठेवून युती केलेली आहे, समता असेल, ममता असेल, जयललिता असेल, त्याचबरोबर मुफ्ती मोहम्मद सईदपासून ते अनेक पक्षांबरोबर भारतीय जनता पार्टी हिंदुत्वाशी तडजोड करून गेलेला आहे। परंतु गोपीचंद पडळकरांनी या सर्व गोष्टींचा विचार करावा। गोपीचंद पडळकर आता सत्तेमध्ये आहेत, गल्लीपासून दिल्लीपर्यंत गोपीचंद पडळकरांच्या पक्षाची सत्ता आहे। ते ज्या प्रश्नावरती लीडर म्हणून पुढे आले त्या धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर गोपीचंद पडळकरांनी बोलावं। गोपीचंद पडळकरांनी नेहमी उठायचं, आटपाडीवरून निघायचं, बारामतीला यायचं आणि शरद पवारांच्या विरोधामध्ये अद्वा तद्वा भाषेमध्ये एकदम आक्रस्ताळी भाषेमध्ये प्रेस करायची आणि परत निघून जायचं। यापेक्षा गोपीचंद पडळकरांनी शरदचंद्र पवार यांच्यावरती टीका करावी। ते नेहमी सत्तेत, कायम सत्तेत राहिलेले, टीका करणं इथपर्यंत समजू शकतो, परंतु आत्ता तुम्ही सत्तेमध्ये आहात गोपीचंद पडळकर, गोपीचंद पडळकर पवारांवर बोलण्यापेक्षा तुम्ही एखादा कारखाना काढता येईल का, तुम्ही एखादं क्लस्टर आणता येईल का, तुम्ही एखाद्या आरक्षणाच्या प्रश्नावरती नरेंद्र मोदींपासून ते फडणवीसांपर्यंत, ज्या फडणवीसांनी धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो बोलले, त्या आरक्षणाचं झालं काय? त्याचबरोबर आदिवासींच्या 22 योजना धनगर समाजाला लागू करतो म्हणले, त्यातल्या योजना किती पर्क्युलेट झाल्या? असे असंख्य प्रश्न आहेत। गोपीचंद पडळकर आता लगा लगा आणि माझ्याकडं बघा किंवा अर्ध्या हळकुंडात पिवळं होण्यापेक्षा, सत्ता ही प्रत्येकाची येत असते, जात असते, तुम्ही फेसलेस आयडेंटिटी असणाऱ्या धनगर समाजाच्या बाबतीमध्ये तुम्ही आज मूग गिळून गप्प आहात, तुम्ही या प्रश्नावरती खऱ्या अर्थानं बोलायला हवं। तुम्ही सत्तेमध्ये आहात, गल्लीपासून दिल्लीपर्यंत, परत एकदा सांगतो, दिल्लीपर्यंत तुमची सत्ता आहे, तुम्ही आता कामाचं बोला, आता बात झालं हे। तुमचं भाषण ऐकून ऐकून आता समाजातली लोक, समाजातले तरुण कंटाळलेले आहेत, पण उद्धव साहेबांवरती बोलत असताना याद राखा गोपीचंद पडळकर, कारण उद्धव साहेबाच्या पक्षानं या महाराष्ट्राला 4 मुख्यमंत्री दिलेले आहेत आणि त्यांना तुम्ही खंजीर घ्यायला सांगताय? तुमच्या भाजपचं काय? अहो, भारतीय जनता पार्टीबरोबर गेलेले महादेव जानकर कुठे आहेत? रासप कुठे आहे? महादेव जानकर, त्याचबरोबर शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, त्यांचं काय झालं? कुठे आहेत ही लोक? 2014 महायुतीमध्ये असणारे पक्ष कुठे आहेत? नेस्त नाबूद झाले गोपीचंद पडळकर। भारतीय जनता पार्टीचा वारसा तर खूप आहे, माधव हा प्रयोग विसरलेला आहे। भारतीय जनता पार्टी मुंडे महाजनांची भाजप आहे। आज डांगेंना घेतलं, बाजूला केलं, शेंडगेंना घेतलं, बाजूला केलं, महादेव जानकरांना घेतलं, बाजूला केलं। गोपीचंद पडळकर, तुम्ही बोलत असताना सावधगिरीनं बोला, कारण तुम्ही सुद्धा उद्या भारतीय जनता पार्टीच्या डस्टबिनमधला कागद असणार आहे। त्यामुळं पडळकर, तुम्ही या गोष्टीचा विचार करायला पाहिजे। तुम्ही माझे मित्र आहात, तुम्ही फेसलेस आयडेंटिटी असणाऱ्या समाजाला बहुजनांची भाषा बोलता, सो कॉल्ड काही गोष्टी तुम्ही मीडियासमोर बोलत असता, खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीकडून तुम्ही कामं करून घ्या, हीच या समाजातल्या आणि टोटल समाजातल्या माणसांची मागणी आहे। विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे
दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेज टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा।